नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनल सर्व मित्र दीपक परेट यावर सर्वांचे स्वागत। हा आपण बर्नीत बघत आहे, हा मित्रांनो नाग आहे। आताच आमचे मित्र सागर म्हणले की आमच्या घरापाशी देवाचा नाग आहे, परत आम्ही हा साप ज्यावेळी रेस्क्यू करून इकडे घेऊन येतो तो रिलीज करण्यासाठी नदीच्या भागात, तर एक काका म्हणले ह्या नागाला सोडताना दूध पाजून सोडा। म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हा पूर्णपणे हा मांसाहारी म्हणजे उंदीर बेडूक किंवा लहान साप याच्या व्यतिरिक्त हा काही खात नाही। त्यामुळे कृपया करून ज्या गैरसमजे आहेत की नाग आहे तू दूध पितो त्याला दूध पाजा असं काही करायचं नाही। आणि हा नागाचा बेबी म्हणजे नागाचं हे पिल्लू आहे आणि याला इंग्रजीमध्ये इंडियन स्पॅक्टिकल कोबरा असं म्हटलं जातं, त्याचं सायंटिफिक नेम नाजा नाजा असं आहे। त्यांचे मित्र म्हणजे ते माध्यमिक शिक्षक आहेत सचिन हजारे व त्यांचे मित्र बंडू चव्हाण आणि आमचे सर्पमित्र टीम वसगड्याचे का। आणि हा नाग म्हणजे त्यांना काय वाटलं ही याच्यावरून गाडी गेलेली आहे त्यामुळं ॲक्च्युली इंजुर्ड झालेला आहे का काय बघण्यासाठी आपण हा नाग इथंपर्यंत आम्ही चेक हा नाग तुम्हाला दाखवतो। आता हा नागानं फणा काढलेला आहे मित्रांनो, कॅमेरा करा बघा। हो बघा हा नाग बघा कसा दिसतो आहे, जरी लहान असला तरी विषाचं प्रमाण त्याचं तितपत असतं आणि जेवढा साप लहान असेल त्याला काळजीपूर्ण पकडणं गरजेचं असतं। मित्र आहेत आणि यांच्या बऱ्याच अशा गैरसमज आहेत, तर तुम्हाला मी हा नाग दाखव आणि आता आपण आता ह्याला रिलीज करायचा आहे तेच तुम्हाला हा नाग दाखवतो कसा दिसतोय बघा। हा बघा हा मातीचा आधार केल्यामुळं कसा नाव ॲग्रेसिव्हपणे दात चावचावून चाव घेतो बघा। आणि जरी हा लहान असला तरी तितकंच विष असते त्याच्यामध्ये, तितकंच विष असते बघा। तोंड उघडून आणि त्याचे विष दंत लहान तुम्हाला दिसतील बघा कसा ॲग्रेसिव्हपणा करतोय। त्याला काहीही करून आकडा असतोय बघा, रोमन अंकारामध्ये 10 असा तो आकडा असतोय आणि त्यावरती नाग ओळखला जातोय सगळ्यात विशेष म्हणजे। आणि असं म्हणतात की हा आकडा असेल तर तो असेल नाग असतोय। गारुड याच प्रमाणे हलवून त्या नागाला भ्रमित करतात। आपण आता याला सोडूया, कोबरा म्हणजे नाग। आता आपण फॉरेस्ट मध्ये सोडायचं आहे बघा ते कसा दिसतोय बघा। ठीक आहे आता हा जाऊ दे फॉरेस्टमध्ये गेलेला बघा।